विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओटी, पाऊले चालती वाट हरीची, नाद पंढरीचा साऱ्या जगामधी, चला जाऊ पंढरी आज आषाढी एकादशी। नमस्कार, महाराष्ट्र TV24 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आषाढी एकादशी देवशयनी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे। हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे। वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात। आषाढी महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात। आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे। या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे। हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्यात दोन पक्ष पंधरवडे असतात, त्यामुळे दोन तिथ्या असतात, एक शुद्ध तिथी आणि एक वद्य तिथी। म्हणून आषाढ महिन्यात एकादशी दोनदा येते, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ वद्य एकादशी। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात। आषाढ वद्य एकादशीला कामिका एकादशी सुद्धा म्हणतात। प्रत्येक चंद्र मासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11व्या तिथीला एकादशी म्हटले जाते। चंद्रमास गणतेतील फरकामुळे तिथीची वृद्धी झाल्यास मार्त आणि भागवत एकादशी असे दोन भेद सांगितले आहे। ज्या पक्षात हे दोन भेद येतात त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त व दुसऱ्या दिवशी भागवत असे लिहिलेले असते। अनेकदा एका पक्षात स्मार्त आणि भागवत अशा एका पाठोपाठ दोन एकादशी असतात। यातील पहिल्या येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते, परंतु भागवत एकादशीला नाव नसते। अधिक मास आल्यास अधिक महिन्याच्या आणखी दोन एकादशी येतात। अधिक महिन्यात येणाऱ्या दोन्ही एकादशांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते। अशा वेळी निज महिन्यातील तिथी ग्राह्य धरली जाते। देवशयनी एकादशी बद्दल असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपी जातात। धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते। दक्षिणायन ही देवाची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो। आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तर नारायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते। म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी असे म्हटले जाते। यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला जागे होतात। हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो आणि पावसाळ्यासोबतच असतो। शयनी एकादशी म्हणजे चातुर्मासाची सुरुवात। या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केले जातात। भविष्योत्तर पुराणात कृष्णाने युधिष्ठराला शयनी एकादशीचे महत्त्व सांगितले आहे, कारण निर्माता देव ब्रह्मदेवाने त्याचा पुत्र नारदांना एकदा त्याचे महत्त्व सांगितले होते। राजा मंडताची कथा याच संदर्भात सांगितली आहे। धर्मनिष्ठ राजाच्या देशात 3 वर्षे दुष्काळ पडला होता, परंतु राजाला पर्जन्य देवतांना प्रसन्न करण्याचा उपाय सापडला नाही। अखेरीस अंगिरस ऋषींनी राजाला देवशयनी एकादशीचे व्रत पाळण्याचा सल्ला दिला। असे केल्यावर विष्णूच्या कृपेने राज्यात पाऊस पडला। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात। हिलाच आषाढी वारी म्हणतात। चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात। आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, एदलाबाद येथून मुक्ताबाई यांची, उत्तर भागातून कबीरांची पालखी येते। आषाढी एकादशी निमित्त विविध शुभेच्छा संदेश दिले जातात। स्थानिक विठ्ठलांची मंदिरे, शाळा यांच्यामध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी आयोजित केली जाते। या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे। आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर। महाराष्ट्र TV24 कडून तुम्हा सगळ्यांना पुन्हा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। तर बघत रहा महाराष्ट्र TV24।